विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीनं दादरमध्ये आज धरणे आंदोलन केलं. यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित केलं. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर चांगलीच तोफ डागली. भाजपकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रकाश आंबेडकरांनी आक्रमक भूमिका घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीच प्रकाश आंबेडकरांनी आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. नागरिकत्व कायदा हा केवळ मुस्लिम विरोधी नाही तर 40% हिंदूंच्याही विरोधातला आहे असा आरोप देखील आज आंबेडकर यांनी केलाय. आणि यासाठी त्यांनी केंद्र सरकारच्या आडून थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच हल्लाबोल केला. संघाला आपलं राज्य कायम ठेवायचं असून विरोधकांना संपवायचं आहे अशी टीका यावेळी आंबेडकरांनी केली आहे. बांधले जात असलेले डिटेन्शन कॅम्प तोडू असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिला आहे. सरकारनं आणलेली डिटेन्शन कॅम्पची जी पद्धत आहे ती ब्रिटिशांनी आणलेली पद्धत असल्याचं देखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटलंय. ब्रिटिशांनी जो गुन्हेगारी जमात कायदा केला यामध्ये ज्या जमातींना गुन्हेगार ठरवलं गेलं त्या जमातींना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं होतं असं देखील आंबेडकरांनी यावेळी सांगितलं. दरम्यान मुंबईच्या नागरिकांसाठी 2 डिटेन्शन कॅम्प बांधले जात असल्याचा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केलाय. जर तुम्हाला या डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा असं आवाहन देखील आंबेडकरांनी उपस्थितांना केलं. महाराष्ट्रातल्या 16% जनतेकडे रहिवासी असल्याचं कोणतंही कागदपत्र नाहीये असा दावा प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केलाय. दरम्यान अलीकडच्या पिढीकडे कोणतीही कागदपत्र नसून NRC या लोकांविरोधात हा कायदा आहे असं देखील सांगायला आंबेडकर विसरले नाहीत. तर लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्यांना चांगलंच सुनावलंय. रस्त्यावर येऊन विरोध करणारे नेतृत्व करू शकत नाहीत, हे नेते नाहीत अशा शब्दांमध्ये त्यांनी खडे बोल सुनावले. दिल्लीमध्ये अशांतता माजवण्याचं कृत्य विरोधकांनी केल्याचा गंभीर आरोप शहांनी केलाय. काँग्रेसनं तुकडे तुकडे गँगसोबत दिल्लीच्या रस्त्यावर अशांतता पसरवली, त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे आणि निवडणुकीत त्यांना धडा शिकवावा असं अमित शहा म्हणाले. ते नवी दिल्लीत एका सभेत बोलत होते. देशातील 130 कोटी जनता हिंदूच असल्याचं विधान संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलंय. ते तेलंगणा इथे सुरू असलेल्या संघाच्या विजय संकल्प शिबिरात बोलत होते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोदी सरकारवर निशाणाही साधलाय. आम्ही हिंसाचाराला समर्थन करत नाही परंतु विरोध करण्याच्या आमच्या अधिकाराला सरकार बळाचा वापर करून दाबू शकत नाही असं पायलट यांनी म्हटलंय. सिंधुदुर्गामध्ये आज मुस्लिम संघटनांनी CAA आणि NRC विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. सिंधुदुर्ग नगरीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मुस्लिम संघटनांनी पुष्पहार घालून या मोर्चाला सुरुवात केली. त्या मोर्चात हजारो मुस्लिम बांधव तर सहभागी झाले होतेच, शिवाय बहुजन संघटनांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तिकडे अमरावतीमध्ये भाजप हिंदुत्ववादी संघटनांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून नागरिकत्व कायदा आणि NRCचं समर्थन करण्यात आलंय. शहरातील नेहरू मैदान इथून या मोर्चाला सुरुवात झाली तर परत नेहरू मैदान इथेच या मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देखील देण्यात आल्या. केंद्र सरकारनं पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आज हजारो नागरिकांनी मंगरुळपीर शहरात मोर्चा काढला. हा कायदा कोणत्याही धर्माविरोधात नसून हा कायदा देशहिताचा आहे. काही लोक उगाच या कायद्याला विरोध करत असून या लोकांना कायद्याची माहिती व्हावी आणि कायद्याला पाठबळ मिळावं म्हणून मोर्चा काढण्यात आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. या मोर्चाचा समारोप जो आहे तो संत बिरबलनाथ महाराजांच्या मंदिरात करण्यात आला. शहरातील संविधान बचाव समितीच्या वतीनं आज खडका रोडवरील रजा टॉवर चौकापासून ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांनी हजेरी लावली. या मोर्चामुळे शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं.
नाशिक जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केलाय. नाशिक जिल्हा प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भुजबळ बोलत होते. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला संजय राऊत यांच्यासारखे अध्यक्ष लाभल्याचा अधिक आनंद झाल्याचं देखील भुजबळ यांनी म्हटलंय. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या कुरुंदा इथे ग्रामस्थांनी आंदोलन केलं. गावातील स्वस्त धान्य दुकानदाराची अनेक दिवसांची मनमानी असल्यानं गोरगरिबांना धान्य मिळत नसल्यानं आणि राज्य महामार्गाचं होणारं निकृष्ट दर्जाचं काम या दोन्ही मागण्या घेत मोठ्या जनसमुदायात हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांकडून तहसील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आपल्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. नांदगाव येवला चांदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे बुधवारी रात्री धुमाकूळ अवकाळी पावसानं घातला असून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसोबतच शेतकऱ्यांची देखील आणि जनावरांची देखील चांगली तारांबळ उडाली. पावसात मका आणि कापूस भिजला तर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं कांदा पिकाचंही मोठं नुकसान झालंय. तर परतीच्या पावसानंतर आता अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान पाहून बळीराजा मेटाकुटीला आलाय. बारामती शहरात देखील ढगाळ वातावरण बघायला मिळालं. शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं अलिबाग इथे कोकण विभागीय कृषी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कृषी फलोत्पादन प्रक्रिया उद्योग सिंचन पीक विमा आंबा उत्पादन बाजारपेठ संधी यावर शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. यावेळी गरजू शेतकऱ्यांना बियाणांचं वाटपही करण्यात आलं. तर परिषदेच्या निमित्तानं शेतकऱ्यांना उपयोगी अशा शेती अवजारं आणि यंत्रांचं प्रदर्शन देखील या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. मालाची साठवण कशी करावी, नारळ आणि सुपारीचं पीक घेताना काय काळजी घ्यावी याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. हिवाळा म्हणजे वेगवेगळ्या वृक्ष वेलींचा बहरण्याचा काळ. सांगलीमध्ये वसंतदादा साखर कारखान्याच्या कामगार चाळीत सध्या असाच कैलासपती वृक्ष बहरल्याचं बघायला मिळतंय आणि त्याला भरभरून फळंही लागली आहेत. भारतीय इतिहास असणारा हा वृक्ष प्रत्यक्षात पाहून सगळ्यांनाच आनंद होत आहे. दक्षिण अमेरिकेतून हा वृक्ष खरं तर आलेला आहे आणि सध्या या वृक्षाचं हे सुंदर रूप सगळ्यांना मोहून टाकत आहे. दिवस महत्वाचा होता, सगळ्यांनी सूर्योत्सव अनुभवलेला आहे. आज सकाळी 8 ते 11 या वेळेत देशात कंकणाकृती आणि महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवायला मिळालं. गेल्या 58 वर्षातलं सर्वाधिक चालणारं हे सूर्यग्रहण होतं. महाराष्ट्रात हे सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण स्वरूपात दिसलं तर दक्षिण भारतातील मंगळुरू उटी कन्नूर कोईमतूर एरोड आणि तिरुचिरापल्ली या शहरांच्या परिसरात हेच सूर्यग्रहण संपूर्ण कंकणाकृती स्वरूपात दिसलं. तर सकाळी 11:09 हे सूर्यग्रहण संपलं. मात्र महाराष्ट्राच्या अनेक भागात आज ढगाळ वातावरणामुळे हे ग्रहण पाहण्यात काही ठिकाणी अडथळे आले. आणि खगोलप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा होता, कारण कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा योग आज आला होता. कित्येक वर्षानंतर खरं तर हा योग आला होता. आणि दक्षिण भारतातली ही दृश्य आहेत, त्रिवेंद्रम मधली ही दृश्य आपण पाहतोय. अशा पद्धतीचा सूर्य आज या ठिकाणी सूर्यग्रहण आज या ठिकाणी बघायला मिळालं. आणि यानंतर ही दृश्य आहेत मुंबईमधली. खगोलप्रेमींसाठी आजचा दिवस महत्वाचा आणि आनंद देणारा दिवस, कारण महाराष्ट्रात दिसणारं हे खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव अनेकांनी घेतला. मुंबईमध्ये देखील खगोलप्रेमींमध्ये उत्साह बघायला मिळाला. विशेषतः विद्यार्थ्यांना ग्रहणापाठीमागचं विज्ञान कळावं यासाठी विविध शाळांनी अनेक उपक्रम देखील आयोजित केले होते आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं. मुंबई पाठोपाठ पुण्यातही सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुकता होती, मात्र इथे ढगाळ वातावरणामुळे काहीसा अडथळा आला. भारतात ग्रहण असतं त्यावेळी साई मंदिरात मंत्रघोष करण्याची परंपरा आहे. तर आज कंकणाकृती सूर्यग्रहणावेळी शिर्डीच्या साई मंदिरात पंडितांनी मंत्रघोष केला. सकाळी 8 ते 11 दरम्यान म्हणजेच सूर्यग्रहणाच्या कालावधीत साईबाबांच्या समाधीवर तुळशीपत्राचं आच्छादन टाकून समाधीसमोर मंत्रघोष सुरू होता. या दरम्यानच्या काळात सामान्य साई भक्तांना बाबांचं दर्शन घेता आलं नाही. 3 तास दर्शन रांग आणि VIP दर्शन पास देखील बंद ठेवण्यात आले होते. तर दुपारी 12:30 साईबाबांची मध्यान्ह आरती झाल्यानंतर साई मंदिरात दर्शन सुरू करण्यात आलं.
कंकणाकृती सूर्यग्रहणानिमित्त आज श्रींचं मंदिर देखील सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 11 पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. दुपारी 11 नंतर सूर्यग्रहण संपल्यानंतर मंदिर भाविकांना पुन्हा एकदा दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. तर श्रींची महाआरती दुपारी 11:30 पार पडली आणि त्यानंतर या ठिकाणी श्रींचं दर्शन पुन्हा एकदा भक्तांसाठी सुरू करण्यात आलं. कंकणाकृती दिसणाऱ्या सूर्यग्रहणाबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. सूर्यग्रहणाच्या काळात विशेष करून मंदिरही बंद ठेवली जातात. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथे असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिर देखील सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान नागनाथाची उपासना करण्यात आली. ग्रहण काळात देवाला पाण्यात ठेवावं असा देखील एक समज आहे. पण नागनाथाची शिवलिंग ही मोठं असल्यामुळे नागनाथावर धोतराचं कापड ठेवून सतत पाण्याची धार पडेल अशी व्यवस्था देखील या ठिकाणी मंदिरात करण्यात आली होती. उस्मानाबादमध्ये आज खंडग्रास सूर्यग्रहण असून याच ग्रहणापासून बचाव करण्यासाठी तुळजाभवानी देवीचं मंदिर बंद न ठेवता देवीला आज 16 नेसवण्यात आलं. तर ग्रहण संपल्यानंतर देवीची विधिवत पूजाही करण्यात आली. तर पूजेसाठी भाविकांनी गर्दी केल्याचंही बघायला मिळालं. आज संपूर्ण भारतभर सूर्यग्रहण दिसत असतानाच पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाला जलाभिषेक घालण्यात आला. चंद्रभागेचं पवित्र जल आणून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला जलाभिषेक घालण्यात आला. सकाळी 8:05 ग्रहण काळाचे जे वेद आहेत ते लागले आणि त्यानंतर ग्रहण स्पर्श स्नानासाठी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन सुमारे 1.5 तास बंद ठेवण्यात आलं होतं. तर श्री विठ्ठल रुक्मिणीला नेहमीप्रमाणे जलस्नान अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर ग्रहण संपल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिर जे आहे ते दर्शन पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय. सूर्यग्रहण सुटल्यानंतर पंढरपूरमध्ये भाविकांनी संपूर्ण श्रद्धा आणि भावनेनं मनोभावनेनं या ठिकाणी आपण पाहतो चंद्रभागे स्नान केलेलं आहे. सूर्यग्रहण संपल्यानंतर खरं तर स्नान करण्याची परंपरा आणि ती परंपरा आज पंढरपुरात पार पाडल्याचं बघायला मिळालं. पंढरपूर शहरातील आणि भाविकांनी या ठिकाणी ग्रहण स्पर्शाचं जलस्नान आणि ग्रहण संपल्यानंतर चंद्रभागेचं पवित्र स्नान करून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर सूर्यग्रहणाच्या काळात अनेक भागात अक्षरशः अंधश्रद्धांना पेव फुटलेलं देखील बघायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे विचारवंत आणि समाजाला पुरोगामी विचारांचा आरसा दाखवणाऱ्या कलबुर्गींच्या गावातच पुरोगामीत्वाला मूठ माती देण्यात आली आहे. कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये सूर्यग्रहणाच्या काळात गतिमंद मुलांना स्वतःच्याच पालकांनी गळ्यापर्यंत जमिनीत पुरलेलं होतं. हे कृत्य स्वतःच्या पालकांनी केल्यामुळे निश्चितच समाजामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात ज्ञानगंगा विश्वविद्यालय शाळेत स्वागत सूर्यग्रहणाचं या उपक्रमांतर्गत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पिनहोल कॅमेऱ्यामधून सूर्यग्रहण पाहणं, सौर गॉगलमधून सूर्यग्रहण पाहणं तसंच सूर्यग्रहणाबाबत नागरिकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करणं यासाठी खगोलतज्ज्ञ नंदकुमार सालकेंनी विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मार्गदर्शन केलं. वाशिम जिल्ह्यातील ढगाळ वातावरणामुळे आजचं खंडग्रास सूर्यग्रहण तिथल्या नागरिकांना पाहता न आल्यानं खगोलप्रेमींचा हिरमोड झाला असून ग्रहण संपेपर्यंत रिसोड शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठ बंद होती. आजचं सूर्यग्रहण हे सकाळी 8:05 ते 11:09 होतं. मात्र जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यग्रहण दिसलं नाही. तर सूर्यग्रहण पाहण्यासाठी आज सांगलीमध्ये देखील माध्यमिक शिक्षण विभाग आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे तब्बल 5,000 मुलं एकत्र आली होती. यावेळी सांगलीच्या शिवाजी स्टेडियमवर हा अनोखा सोहळा पार पडला. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला आज सकाळपासूनच दाट धुक्यानं वेढलं होतं. सकाळी 10 वाजले होते तरी देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात धुक्याचा प्रादुर्भाव जाणवला. दाट धुक्यांनी वेढलेला हा परिसर अतिशय नयनरम्य असा दिसत होता. मात्र या दाट धुक्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असून शेतकऱ्यांच्या चिंता मात्र वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी राजा चिंतातूर आहे. त्यातच 2 दिवसांपासून या परिसरात सतत ढगाळ हवामान असून अनेक ठिकाणी पाऊस देखील पडतोय. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
अकोल्यामध्ये दररोज सकाळी 8 वाजता ऊन पडलेलं असतं, पण आज मात्र या ठिकाणी वेगळं चित्र बघायला मिळालं. शहरात सगळीकडे धुक्याची चादर बघायला मिळाली. धुक्यामुळे शहरातील रस्ते देखील गायब झाले होते. हिवाळा सुरू होऊन जवळपास महिना झालाय, पण अद्याप थंडीला सुरुवात झालेली नाही. पण आता वातावरणात काहीसा गुलाबी रंग पसरू लागलेला आहे, गुलाबी थंडी जाणवू लागलेली आहे. त्यामुळे अशा आल्हाददायक वातावरणात अकोलेकर थोडेसे सुखावले होते. 1 जानेवारी 2018 कोरेगाव भीमा इथे झालेल्या दंगलीत सर्वात मोठं नुकसान हे पुणे नगर महामार्गावरील सणसवाडी या गावचं झालं होतं. तर याच दंगलीत सणसवाडीला राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर 2019 शौर्य दिनापासून या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी प्रशासनानं आपल्याकडे घेतली आहे. यंदा शौर्य दिनाचं हे 202वं वर्ष असून प्रशासनाकडून कार्यक्रम सुरळीत शांततेत पार पाडला जावा यासाठी सर्व खबरदारी घेतली जात असून सणसवाडी इथे प्रशासनाकडून बैठक देखील पार पडली आहे. रायगडमध्ये प्राचार्य पदाच्या वादातून चर्चेत असलेल्या महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये आज सकाळी राडा झाला. इथल्या शिक्षकांच्या 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये दांडगे विटा आणि दगडांचा देखील वापर करून या ठिकाणी ही हाणामारी झाल्याचं बघायला मिळालं. यामध्ये 6 जण जखमी झाल्याचं देखील कळतंय, ज्यामध्ये स्वतः कॉलेजचे प्राचार्य सुरेश आठवले आणि धनाजी गुरव हे देखील जखमी झाले. तर त्यांच्यापैकी महेंद्र घारे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना सध्या उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आले. दरम्यान कॉलेजमध्ये खुर्ची दरवाजे फलक यांचं देखील या हाणामारीत मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी इथल्या शेतकरी महादेव सोनवणे आणि भागाजी सोनवणे यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला असून हा बिबट्या 4 ते 5 दिवसांपासून विहिरीत पडला असल्याची शक्यता आहे. घटनास्थळी वन खात्याचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीम दाखल झाली. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरती अपघात झालेला आहे. भोगाव गावानजीक हा अपघात झाला असून ट्रक आणि कारची धडक होऊन हा अपघात झालाय. तर कार या अपघातात 30 ते 35 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. तर कारमधील जखमींना जवानांनी दरीतून बाहेर काढलंय. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देखील अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार झालेला आहे. मुंबईकडे जाणारी कार अज्ञात वाहनाला धडकून हा अपघात झाल्याची माहिती मिळते. अपघात एवढा भयंकर आणि भीषण होता की कार चालकाची समोरची बाजू पूर्णपणे चक्काचूर होऊन चालक जागीच ठार झालाय. चालकाला काढण्यासाठी कटरच्या सहाय्याने वाहन कापून चालकाला बाहेर काढ